हाय, नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. तर आज अजून काय पडली टिकली आहे का? अजून काय तुमच्या पुनमताईचा भाऊ बहिणीने इडवत नाही, टिकली पडली ती. काय झालंय भाऊ बहिणीनो? काय नाही, काय काय नाही, काय डोक्याला टेन्शन चालू असते ती, त्याच्यामुळे काय इडीव आला नव्हता माझा तुम्हाला. आता तुम्हाला सांगते, आईला आणली सुका दुखासाठी. हे काय बसली डोक्याला हात लावून? एक झुकली खाली. तर आता आईला आणली भाऊ भावाची भांडण फोनवर, फोनवर चालू झालं. मग आता आई हित असल्यामुळं आईला तर टेन्शन येणारच ना कुठल्या बी गोष्टीच. त्याच्यामुळं का भाऊ बहिणीनं, मी आहे ना, मला किती भाऊ बहीण नावं ठेवते ती, कि माहेरच लोकांचं तू काय बघत नाही, माहेरच तुला काय पडलंच नाही. किती नावं ठेवली तरी मी चार हात लांब का? एवढं ऐकती ना, ऐकल्यावाने का करते? कारण त्याला हीच आहे ना, ह्यांच असंय कि ती पण सुखानं जगत नाही, ती दुसऱ्याला सुखाने जगू देत नाही. ती असं एक ह्यांचं सिस्टीम, ह्यांनी यंत्रणा तयार केलेला, ना आपण सुखाने जगायचं ना दुसऱ्याला सुखाने जगू द्यायचं. तर आता आईला आणली ही, तर मी त्या दिवशी म्हणत होती का नव्हती म्हणत ग तुला? काय म्हणलं होत कि तिला तिलाच माझ्यापाशी आणून घेऊन या, मी आपण मी बघन तिचं दवाखान, ही तिला काय करायचं ती करण. आव्याला तिथंच राहू दे म्हणत होती मी, त्याचा त्यो बघल. ती आता काय बारीक नाही भावा बहिणींना, त्यो बारका नाही, बाळावत्यात नाही किंवा काय नाही, त्याच त्याला सगळं, त्याच चांगलं वाईट सगळं त्याची त्याला कळत. पण नाही, त्याला हिथं घेऊनच यायचा. बरं आणला, बर त्यो आल्यामुळं आहे ना आता फोन माहित आहे तुम्हाला, दहा माणसात बसावतो बी, दहा माणसात न उठावतो बी. आणि कुठला माणूस कुठं महाराष्ट्राच्या बाहेर गेला तरी तिथं त्याच्यापाशी संपर्क येतोच, तसा संपर्क चालूच आहे. आणि डोक्याला दुसऱ्याच्या बी भजन चालू आहे, आणि ती रात्रीपासून चालू आहे, रात्रीपासून ती चाललंय भजन. कशावन बी खुसपाट, कशावन बी खुसपाट. गाडीचा हप्ताच नाही, ह्यो असाच करतो, त्यो तसाच करतो, ह्यो आमकाच करतो, ह्यो फलानाच करतो. मग आता भावा बहिणीनं कितकल्या गावतात कामाला, हे जायचं हे तर तुम्हाला माहिती आहे. अहो माझं टेन्शन ह्या दोघाला नसून सुद्धा ह्यांनी मला लय टेन्शन का म्हणतात, त्या कशासाठी? लेकीन कडे आलं, लेकीन कडे जगू देणार, कायच पाहणार, इतकी मी आजारी आहे. म्हणतात त्यांना टेन्शन देऊ नका डॉक्टर, म्हणते ठीक आहे. तरी ह्यांचं टेन्शन काय हाताना, ह्यांची मजेत चाललंय, चेष्टावर चाललंय भावा बहिणीनं. सांग आता आय म्हण तर लय मोठा गुण आहे भावा बहिणीनं, आय कोणाची मूल आहे, लय त्रास येतो मला. बापाच्या बाहेर त्रास येतो मला, पण लय कि माझ्या लेखी बाळा कुठं नीट होईल, धंदाकट होईल, करून खाईल काय, मला टाकून देते का लेखी? पण बघा कुठं सुद्धा काय ना, मला मार्ग नाही राहिलेला. अगं पण तू त्याला आहे ना, त्याला काय खावाय ना तिकडे, त्याला विचारच करायचा नव्हता ना? कुठं सुख शांती बघायला मार्ग लागला, लय त्रास होतोय मला भावा बहिणीनो, काय सांगू तुम्हाला. मार्ग आहे का काय भावा बहिणीनो? तुम्ही तर मी इडीवर सुद्धा माझं लक्ष नाही, काय नाही माझ्या जीवाला बरं नाही, तर मी इडी तर कशाला काढत बसतो, काय करू? आपलं हित आल्यापासून बोलती आहे लेकीन बरोबर, ही एवढंच आहे का नाही भावा बहिणीनं माझं? तर मी कुणाविषयी काय सांगितलं का, कुणाविषयी काय केलं? मला होतोय ना त्रास, मला आलाय ना भो, मग माझे मी भूक भावा बहिणीनं, मी कुणाला सुद्धा काय म्हणत नाही. आणि म्हणू बी नको, ह्यांचा आहे ना जास्त विचार करायचा सोडून देतो,
की आता मला आहे ना एवढं डोक्याला, माझ्या बी डोक्याला भाऊ बहिणीनं ताण होतोय, आपल्या बी लेकरा बाळावर दुर्लक्ष होतं ह्यांच्या ह्या, आणि तुम्हाला माहित आहे ह्यांचा विषय म्हणजे कसा आहे, निस्ता निस्ता भांडणाचा, निस्त भांडण, दुसरं काय काही, दुसरं काय गुढीचं आणि प्रेमाचं ना आनंदाचं कधी दोन शब्दच नाहीत. काय करायचं ना मग, हे काही असं आहे, कराय गेलं ना आपण गणपती तर मारुती होऊन बसतोय, आणि ह्याच्या पुढं सगळ्यांचं नईला जायचं. ही स्वतःला शहाणी समजणारे लोक आहेत, ही स्वतः शहाणी आणि बाकीची सारी येडी अशी आहेत, आणि येड्याच्या नादाला लागून कुठं येड होता, आणि भांडणा तांडणाचा विषय वाढतो इथं. हिथं म्हणजे सारखं भांडण तांडण. आता दोन्ही भाव का आमचंच आहेत, पण आम्ही लहानपण काढलंय ना, लहानपणापासून मी तर आहे ना ह्यांच्यापासून तुटापायचं, कारण म्हणजे लहानपणापासून मी ह्यांची इतकी परीक्षा घेतली, इतकी की कोण किती जीवाचा आहे कोण किती नाही ह्याचा सगळा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळं का ह्यांच्यापासून चार हात लांब राहून आपलं सुखाचं दिवस जगाय बघतोय, पण ही काय जगू देना झाल्यात. आता ह्याला मोठा व्हायचा होता, ह्याने घेतली गाडी, काय नाही काय तर आता ते कारण तर भांडणाचं कारणच बनलंय ती गाडी, गाडी वाहन, ती गाडी चांगल्यासाठीच आली, पण सांगितलं होतं मी त्या गाडीच्या ह्याच्या तुम्ही नादाला लागू नका. पण त्यावेळेस कसं असतं माहितीये का, ज्यावेळेस मी सांगल ना भाऊ बहिणींनो, त्यावेळेस पुणेला बघवत नाही, आमचं पुणेला बघवत नाही, आणि चार दोन आपली कमेंट करणारे बी सांगायचे पुणेला बघवत नाही, भावांचं चांगलं झालं पुणेला बघवत नाही, पुणे दुश्मन होती ना त्यांची, त्याच्यामुळं पुणेला बघवत नव्हतं. आपल्याला माहिती होतं ही पुढं वाढणार आहे म्हणून, त्याच्यामुळं आपण सांगत असतो की बाबानो ह्या गोष्टीत पडायच्या आधी 10 वेळा विचार करा की ही तुमच्यासाठी योग्य आहे का, तुम्ही ह्या गोष्टीचं निवारण करू शकणार आहे का, तर त्या फंद्यात तुम्ही पडा, नाहीतर तिथं तुम्ही हात जोडा. जर ज्या काय म्हणतात का नाही, ह्याच्यात दम आहे ना, त्यांनीच कुठल्याही गोष्टी कराव्या, त्या ती काय खुळखुळा नाही हातातला, बारक्या दूध पेत्या बच्च्याच्या हातात दिलेला खुळखुळा, तवा त्या खुळखुळा घेतला आणि त्याने वाजवला आणि झालं काम, असं नाही. कुठल्या बी गोष्टीला ह्याच्यात हिंमत पाहिजे, तवा सगळ्या गोष्टी होत्या. आणि ह्यांचं कसं आहे, आता ह्या आव्याचं जरी झालं ना तरी भाऊ बहिणींनो, आता त्यो माझ्यापाशी राहिल्या पहिल्यापासून सुधारलाच असता आणि मी त्याला सुधरावलाच असता, नाही असं नाही. मला कुणी किती जरी नावं ठेवली ना की भावा बरोबर अशी वागती, भावाला तशी करती, भावाला तशी करती, पण मी आहे ना कुणाचं वाईट फायासाठी करत नाही. मी दोन शब्द जरी त्याला बोललं ना तरी माणसाला पुढच्या राग येतो, त्याच्यामुळं आहे ना त्याला सुधरावायचा मला चान्स दिलाच नाही. मी पहिल्यापासून, मी आताच नाही, मी पहिल्यापासून मी त्याला हिताबुजाचे दोन शब्द बोलायला गेली तरी मला आहे ना म्हणजे पुढचं बोलणारा माणूस बोलतच होत. त्याच्यामुळं आपण जास्त विषय घेत नाही. आपल्याला कसं वाटतं की बाबा नको ह्यांना वाटायला की ही त्याची दुश्मन आहे का काय, त्याला बोलती अशी करती, पण मी बोलती ती त्याच्या भल्यासाठीच बोलत होती, आणि अजून सुद्धा जर हिथून पुढं काय प्रयत्न करायचं झालं तर त्याच्या भल्यासाठीच करीन. पण कसं आहे त्याला साथ देणारी माणसं असली म्हणजे आपण काहीही तिथं करू शकत नाही, तो सुधराय तयार आहे पण त्याची साथ देणारी माणसं त्याला सुधरू देणार नाहीत, असं व्हाया बसलंय तिथं. त्याच्यामुळं भाऊ बहिणींनो मी आहे ना आता आव्याला, आता काम काल गेलता तो कामाला, त्यात काय वाद नाही, काल कामाला गेला, आज काय त्याला काम नव्हतं म्हणून ती घरीच आहे. आणि आज काय झालंय, जरा तुमचं दाजी पण घरीच आहे, तर ते आमच्या शेजारी एक जरा दुःखद घटना घडली, मग त्याच्यामुळं दाजी पण तुमचं घरीच आहे, तर कामाला नाही ते गेलं. पण हो का यांचं हे असं चालू आहे की गाडीचा हप्ता नाही भरलं, गाडीचं तेल संपलं, गाडी हिथं पडली, गाडी तिथं खरकाटली, गाडीचं तिथं खर्चाटलं, गाडी आणखी झाली, गाडी तमकी झाली, असं यांचं वादाची कारण आहेत. ह्यांना आईचं काहीही पडलेलं नाही,
आईला काय झालंय, आईचं कसं होतंय, आई जीवती का, आईचं काय तब्येत कशी आहे, आई बरी आहे का, आईचं म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितलं, आईचं आता कसं चाललंय, ही ह्यांना काहीही पडलेलं नाही. लेख आईचं लेख ह्यांना काहीही पडलेलं नाही. आई ही तर आल्यापासून जरा हो का चार दोन घास खाती आणि आपली सुख समाधान राहते, तर तिला हित बी जगू द्यायना झालं. मग आता करायचं काय? मी तिथं जेव्हा मी तुकडा टाकेन तेव्हा खायचे ना, जर मला पुरं वाटलं तर मी तशीच झोपायची. तर इथं आल्यापासून पुन्हा मला वेळेच्या वेळेला ते नाश्ताही देते, गोळ्या मी खाते, आपली त्यांच्यात हिरंगाळते, बसते, उठते, तिथं नुसते झोपून हिरवळ राहायचे. मी काय काम पडलेलं असलं तर तेवढं करायचं, परत जाऊन झोपायचं. सांग आता मी तर काय करू, कसे निघू? नीट तुझं लेखच तुला नीट होऊ दे ना, ते आम्ही काय करणार आहे, आणि तू तुझ्या लेखांसाठी झुरल्याशिवाय राहणार नाही, पण आम्ही काय करणार आहे. आता पूनम खरंच तुम्हाला सुद्धा टेन्शन येत. सगळ्यात मोठा रोग म्हणजे विचार, चिंता रोग. सगळ्यात मोठा रोग म्हणजे चिंता रोग आणि विचार. कामाला गेलं चिंता, कुठं बसलं उठलं चिंता, सारखा चिंता रोग. तो माणसाला उपजारे येऊ देत नाही. माणसावर आहे ना म्हणजे एखादं नॉर्मल जरी दुखणं असलं ना तरी त्याच्यावरती हॅवी होत, भारी म्हणजे तुटून पडत. विचार चिंत्या रोगवाल्या माणसाला आहे ना कुठलं पण दुखणं तवाच अटॅक करत. तशी तिची गंमत झालेली. आता आमच्या पद्धतीनं तर आता त्या दिवशी भाऊ बहिणीनं तिचं रक्त लघवी चेक केलं, परत तिथं राहिल्यात गोळ्या औषधं आणायची. गोळ्या औषधं त्या दिवशी काही भेटली नाहीत, आणि थोडस तुमचं दाजी पण तालुक्याला गेलं नाहीत, मग त्याच्यामुळे गोळ्या औषधं काही आणली नाहीत. पण तुमचं दाजी तालुक्याला गेल्यावर तिची जी राहिलेली गोळ्या औषधं आहे ती घेऊन यायची ती. पण तुम्हाला सांगते, तिचं रक्त लघवी चेक केल्यावर एकदम नॉर्मल निघालेली आहे. साखर सुद्धा आलेली आहे तिची नॉर्मल मध्ये, बीपी पण नॉर्मल मध्ये आहे. तिला सगळं चेकिंग केलेलं आहे. तर आता तिचं लेख तिला जगू देईना झाल्या, त्याला आता आम्ही काय करायचं? तिने लेखाचं लेखांना डायरेक्ट मी तर म्हणते असा हात जोडून कायमचा रामराम घालून टाकावा. कायमचाच रामराम घाला, तुम्ही जगा मरा तुमच्या पद्धतीनं. मी नाही, मी आपण तुम्हाला खोटं नाही सांगत भाऊ बहिणी, मी माहेरचा विषय सोडूनच दिलेला आहे. मी आहे ना, मला माहेर आहे म्हणून जगतच नाही. कव्वा जर वेळ पडली तिथं जाण्याची तर आपण तिथं थांबत बी नाही. आता काय काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की माहेरच्याकडे लक्ष देत नाही, भावांकडे लक्ष देत नाही. अहो कोण काय लेवलचं आहे? गरज सरो आणि वैद्य मरो, यातली गंमत आहे. काय काय राहू दी, चांगली दिसते लुगड दे. गरज सरो आणि वैद्य मरो अशी महाराजाची आपलं माहेरांची सॉरी माहेराची माहेरची तारा अशी आहे. गरज सरो आणि वैद्य मरो म्हणून राम राम. तर हिला पण माझं एवढंच सांगणं आहे की तू त्यांचं गाडीवर चलू, बायकांवर चलू, कशावने भांडण चलू, त्यांचा विषय घेऊच नको डोक्यात. ज्या वेळेस बी त्यांचा विषय निघल, त्यांचं फोन येत्यार चालू होत्यार भांडण तांडण, त्यावेळेस तू त्यांच्यापासून उठायचं आणि जिथं चार माणसं बसलेले तर त्यांच्यापाशी जाऊन बसायचं. त्यांचा विषय तू तोंडात बी घेऊ नको आणि त्यांचा विषय तू कानावर पण घेऊ नको. ते तुला लेख आहेत म्हणून सोडून दी. जगली ही जगली तू मोहमायात, आता इथून पुढे जगू नको. चार दिवसाचाच माणसाचा भरोसा आहे. चार दिवस आहे तर चार कवा काय होईल सांगता येत नाही. चालता बोलता गेलाय आमच्या इथला मी एक आजोबा, शिवण्याला चॉकलेटही द्यायचं तुम्हाला माहित असेल बिचारा. चालता बोलता माणसाला काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं जीवन एकदाच आहे, खाऊन पिऊन जग आणि आयशी आरामात जग, मजात जग. काहीही टेन्शन घेऊ नको त्यांचं. त्यांचं एकमेकाला आहे ना काय कुणाला शिव्या द्यायच्यात, काय कुणाला हाणामाऱ्या करायच्यात, ते त्यांची त्यांना करू दे.
लेखायचं म्हणून जगूच नको, कवा तुरी जन्म दिला कोटल्या लेकांना म्हणून डोक्यातच घेऊ नको. बरोबर का चुकीचं आहे भाऊ बहिणींनो, मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. माझं चुकलं जरी काय तरी तुम्ही सांगा. चला मग, आणि काय टायमाला हो का असंच होतं, ज्यावेळेस आपल्याकडे टेन्शन येईल ना त्यावेळेस व्हिडिओचं हो का असं ना. आमच्या बी डोक्यात टेन्शन, आम्ही बी व्हिडिओवर दुर्लक्ष होत आहे आमचं पण. डोक्यात विचार चालू असल्यावर काय व्हिडिओ टाकता सांगा बरं. त्याच्यामुळे व्हिडिओवर जरा दुर्लक्ष, सकाळपासून मी व्हिडिओ नाही टाकला, नाही तर सकाळीच माझा व्हिडिओ आला असता. ह्यांचंच निपटता निपटता नाकात नळ आले, ह्याच झालं की त्याचं, त्याच झालं की ह्याच, दोघ भाऊ भाऊ सारखीच भाऊ बहिणींनो. कुणाला आवडता कुणाला निवडता, आपलंच दातन आपलंच होत कुणाला सांगता. आपलंच दात आणि आपलंच होट, आणि सांगायचं कुणाला, सांगाय गेलं की माणूस येड्यात काढत. त्याच्यामुळं कुणाला सांगणे नको, कुणाला बोलणे नको.